नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुण मलाहू। विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सौर मालिकेमधील काही मोजक्या ग्रहाचा अभ्यास करण्यास मानव जरी सक्षम झाला असला तरी ब्रह्मांडातील या खगोलीय घटनांबद्दल जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असतोच। ब्रह्मांडामध्ये दररोज काहीतरी नवनवीन घडतं, तर कधी हजारो वर्षातून एकदा घडणाऱ्या घटनाही आपल्या अवतीभोवतीच्या या पोकळीत घडत असतात। ब्रह्मांडातील अशीच एक दुर्मिळ खगोलीय घटना काही दिवसापासून घडत आहे। तब्बल 397 वर्षानंतर गुरु आणि शनी ग्रह हे एकमेकांच्या कक्षेत येऊन सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहेत। हे दोन ग्रह एकत्र येण्याच्या संयोगास खगोलीय भाषेमध्ये द ग्रेट ज्युपिटर अँड सॅटर्न कंजक्शन असं म्हणतात। भारतीय अवकाशात नैऋत्य दिशेला गुरु आणि शनीची ही युती काही दिवसापासून पाहायला मिळत आहे। दरम्यान वाशिम शहरामध्ये ही खगोलीय पर्वणी हाय फ्रिक्वेन्सी टेलिस्कोपने पाहण्याची संधी खगोलप्रेमींना वाशिममधील विशाल दवंडे यांनी करून दिली। त्यामध्ये खगोलप्रेमींनी शनी आणि गुरुची आपल्या कक्षेतील समांतर परिभ्रंती उघड्या डोळ्याने पाहून आनंद व्यक्त केला। यापूर्वी घडलेल्या व्हेनस ट्रान्झिट आणि इतर खगोलीय घटनांचे प्रक्षेपण देखील विशाल दवंडे यांनी शहरवासियांसाठी उपलब्ध करून दिले होते। दरम्यान अजून काही दिवस या खगोलीय पर्वणीचा सायंकाळी सूर्यास्तानंतर नैऋत्य दिशेला अनुभव घेता येणार आहे। पाहत राहा वत्सगुण मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। पाहत राहा वत्सगुण मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। मित्रांनो, आज 21 डिसेंबर 2020 उत्तर गोलार्धामधील सर्वात लहान दिवस। उत्तर गोलार्ध म्हणजे जे काही नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर असतो त्यामध्ये साऊदर्न हेमिस्फिअरचा हा मोठा दिवस असतो आणि आपल्या उत्तर गोलार्धामध्ये हा सर्वात लहान दिवस असतो। या दिवसाची आधुनिक कक्षेतमध्ये आज तब्बल 397 वर्षानंतर ज्युपिटर आणि सॅटर्न हे दोन ग्रह एकमेकात जवळ आलेले आहेत आणि त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आमच्या वाशिममध्ये हे चिमुकले पाहत आहेत। माझ्यासोबत आहेत विशाल दवंडे सर, ज्यांनी हा टेलिस्कोप आणला आणि या विद्यार्थ्यांना ही एक पर्वणी, एक खगोलीय पर्वणी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली। काय नाव तुझं? अर्णव। कुठल्या शाळेत आलास? शांतिनिकेतन। अच्छा, तू परफेक्टली बघितलंस का सॅटर्नला? हो। याच्या अगोदर सॅटर्नला कुठे बघितलंस तू? याच्या आधी टीव्हीमध्ये। अच्छा, आता लाईव्ह बघितल्यावर कसं वाटतं, कसं फील होतंय? खूप छान। तू बघितला, काय काय बघितलं तू? मी सॅटर्न आणि ज्युपिटर पाहिला। ओके, क्लिअर दिसला का? हो। सर, विद्यार्थ्यांना ही पर्वणी आपण उपलब्ध करून दिली त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तमाम वाशिमवासियांकडून तुमचे धन्यवाद। काय या टेलिस्कोपची खासियत काय सांगाल? 2004 मी ही टेलिस्कोप तयार केली होती आणि त्यावेळेस मी राजस्थान आर्यकला कॉलेज याचा विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस आम्ही वाशिममध्ये सर्वात आधी जर ॲस्ट्रॉनॉमिकल खगोलीय घटनेचा जर आम्ही इव्हेंट केला असेल तर त्याला आम्ही व्हिनस ट्रान्झिट असं म्हणतो, हे आम्ही त्यावेळेस दाखवलं होतं। त्यावेळेस बरेच वाशिममधील जनतेने, विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीमध्ये, त्या इव्हेंटमध्ये सहभाग झाला होता त्यांचा आणि तिथूनच ही टेलिस्कोप माझ्याकडे आत्तापर्यंत मी ठेवलेली आहे। याच्यामध्ये मी बरेच मॉडिफिकेशन्स केलेले आहेत। त्यावेळेस मी टाकाऊ पदार्थामधून बनवलेली टेलिस्कोप बनवली होती, ज्याला समोर मी एक साधा वेल्डिंगचा कास लावला होता डोळे खराब नाही व्हावा म्हणून। पण आता यावेळेस मी याच्यामध्ये हा जो लेन्स आहे हा 90 mm लेन्स मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याचा जो प्रतिबिंब आहे तो या इथे येतो आणि एक फोकल लेंथ त्याची तयार होते आणि त्याचा प्रतिबिंब इथून तो स्प्रेड होतो आणि ते जे ग्रह आहे ते आपल्याला एकदम जवळ दिसतात। त्याच्यामुळे ही 90 mm टेलिस्कोपमधनं तुम्ही आपल्या ब्रह्मांडामधील आपल्या याच्यामधील सगळेच ग्रह तुम्ही बघू शकता, जसं सॅटर्न, युरेनस, सूर्य पण तुम्ही बघू शकता। त्यानंतर चंद्रावरचे जे खळगे आहेत, मोठमोठे धब्बे आहेत, ते पण तुम्ही याच्यामधनं बघू शकता। मंगळ ग्रहसुद्धा तुम्ही बघू शकता आणि आज आम्ही हा इव्हेंट इथे अरेंज केलेला आहे आणि अशाच प्रकारचे इव्हेंट आम्ही बऱ्याच वेळेस अरेंज केलेले आहेत आणि मी खूप धन्यवाद देतो वत्सगुण मलाहूचा आणि आमचे कांबळे सर जे आहेत यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे, त्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आणि तमाम जनतेचे, आम्ही इथे आलेल्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि पुढे जेवढे पण असे खगोलीय घटनांचे जे पण इव्हेंट येतील त्याला आम्ही आणखीन चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू आणि सगळ्यांना त्यासाठी आमंत्रित करू। थँक्यू, एवढंच मी बोलतो, धन्यवाद। आजची जी खगोलीय घटना आहे
याची माहिती आम्हाला वत्सगुल्म टीव्हीच्या माध्यमातून मिळाली आणि मी लगेच माझा भाचा जो बाहेरगावी राहतो पण त्याला मुद्दामूनच मी हा इव्हेंट पाहण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. तसंच माझ्या बाजूला राहणारे माझे इतर सर्व जे स्नेही आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी मुद्दाम आमंत्रित केलं. माझे मुलं, माझी मुलगी आणि माझे सर्व जे इष्टमित्र त्यांना सुद्धा मी मुद्दामच मुलांना याव्यात. जर त्यांनी अशा प्रकारच्या घटना पाहिल्या तर त्यांच्या मनामध्ये निश्चितच एक उत्सुकता निर्माण होते या खगोलीय पिंडाविषयीची आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक दिशा मिळून जाते. आणि म्हणूनच मी मुद्दामून या सर्वांना ही घटना दाखवण्यासाठी या ठिकाणी आणलं. सर्वप्रथम मी वत्सगुल्म टीव्हीचं आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचवला आणि विशाल दवंडे सरांनी अतिशय छान प्रकारे हा इव्हेंट आयोजित केला त्यांचासुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव श्रीधर. आणि कुठल्या शहरातून आलास तू? मी माउंट कार्मेल. याच्या अगोदर आपण पुस्तकामध्ये सॅटर्न आणि इतर प्लॅनेट जे शिकलोय तू टेलिस्कोप मधून हे बघितले हो, क्लिअरली ते व्हिजिबल होते का? हो. कसं दिसलं बरं तुला एक्सपिरियन्स? छान एकदम, म्हणजे असं व्हिजिबल होतं पूर्ण. पोझिशन कशा होत्या? म्हणजे पोझिशन तर एकामागे एकच होत्या. सॅटर्न रिंग्स बघितले हो.